Welcome students, this is the second part of Lazine's test. In last lecture we discussed about detection of nitrogen and sulfur. In this lecture we are going to detection of halogens. Halogen detect करण्यासाठी जी पहिली टेस्ट वापरली जाते त्या टेस्टचं नाव आहे सिल्वर नायट्रेट टेस्ट. आणि या टेस्टची जी प्रोसिजर आहे ती सुद्धा आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेली आहे. कशी होती प्रोसिजर थोडक्यात सांगा. फ्यूजन ट्यूब मध्ये थोडंसं सोडियम मेटल ऍड केला आणि ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचं डिटेक्शन करायचं होतं ते ऑर्गेनिक कंपाऊंड आपण थोडंसं ऍड केलं. ऍड केल्यानंतर ती फ्युजन ट्यूब आपण हिटिंगला ठेवली. हिट केल्यानंतर रिॲक्शन्स झाल्या. ऑर्गेनिक कंपाऊंडमधले एलिमेंट सोडियमसोबत रिॲक्ट झाले आणि आपल्याला सॉल्ट्स बघायला मिळाले. मग इथं सुद्धा त्याच रिॲक्शन होणार आहेत. बघा, रिॲक्शन्स इन फ्युजन ट्यूब. इफ कंपाऊंड कंटेन्स हॅलोजन देन हॅलोजन रिॲक्ट विथ सोडियम टू फॉर्म अ वॉटर सोल्युबल सोडियम हलाइड. म्हणजे ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचं डिटेक्शन करायचं आहे त्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर हॅलोजन असतील तर ते हॅलोजन सोडियम मेटलसोबत रिॲक्ट होतील आणि एक वॉटर सोल्युबल सोडियम हलाइड नावाचं एक सॉल्ट तयार करतील. रिॲक्शन कशी असेल? सोडियम रिॲक्ट विथ हॅलोजन, इट गिव्ह सोडियम हलाइड, हे सॉल्ट तयार होणार आहे. आणि हे जे सोडियम हलाइड जे सॉल्ट आहे ते वॉटर सोल्युबल असणार आहे. इथं हॅलोजन्स कोणते कोणते असतील? क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. ओके, आता प्रॉब्लेम काय आहे? जर दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये हॅलोजनसोबत नायट्रोजनसुद्धा प्रेझेंट असेल, नायट्रोजनसुद्धा प्रेझेंट असेल तर तो नायट्रोजन सोडियम मेटलसोबत की जो फ्युजन ट्यूबमध्ये आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि सोडियम सायनाइड नावाचं एक पुन्हा वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होतं. कसं? बघा, सोडियम रिॲक्ट्स विथ कार्बन प्लस नायट्रोजन, इट गिव्ह सोडियम सायनाइड वॉटर सोल्युबल सॉल्ट. आणि या सोडियम सायनाइड वॉटर सोल्युबल सॉल्टमध्ये जर तुम्ही सिल्वर नायट्रेट म्हणजे ज्याची तुम्ही टेस्ट करायला लागलेला आहे सिल्वर नायट्रेटची, ते सिल्वर नायट्रेट जर सोडियम सायनाइडच्या सोल्युशनमध्ये ॲड केलं तर काय होते बघा. फर्दर, इफ सिल्वर नायट्रेट इज ॲडेड इन सोडियम सायनाइड सोल्युशन देन व्हाईट पीपीटी ऑफ AgCN इज फॉर्म्ड. काय तयार होणार आहे? सिल्वर नायट्रेट जर सोडियम सायनाइडच्या सोल्युशनमध्ये ॲड केलं तर एक पीपीटी मिळेल. व्हाईट पीपीटी कोणाची? AgCNची. कशी रिॲक्शन असेल बघा. सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम सायनाइडचं वॉटर सोल्युबल सॉल्ट जर रिॲक्शन झाली तर काय होणार आहे? इथं हा सिल्वर आणि हा सायनाइड एकत्र येतील आणि AgCN नावाची एक व्हाईट पीपीटी तयार करतील प्लस सोडियम नायट्रेट. आता एक नोट लक्षात ठेवा, हे जे सोडियम नायट्रेट नावाचा एक बाय प्रोडक्ट जो मिळालेला आहे तो वॉटर सोल्युबल आहे. कसा आहे? वॉटर सोल्युबल. लक्षात ठेवा, ऑल नायट्रेट सॉल्ट्स, काय म्हणलो? ऑल नायट्रेट सॉल्ट्स आर वॉटर सोल्युबल. मग हे सोडियम नायट्रेट वॉटरमध्ये सोल्युबल असणार आहे आणि हे सिल्वर सायनाइडची काय तयार झाली? एक व्हाईट पीपीटी तयार झाली. मग हेन्स हॅलोजन्स कॅनॉट बी डिटेक्टेड प्रॉपरली. आणि हा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममुळे हॅलोजन्स आपल्याला प्रॉपरली डिटेक्ट होणार नाहीत. कारण दरवेळी व्हाईट पीपीटी कोणाची तयार होईल? सिल्वर सायनाइडची. आणि म्हणून सो वी फर्स्ट रिमूव्ह सोडियम सायनाइड. जर सोडियम सायनाइड सोल्युशन जर रिमूव्ह केलं तर तिथं व्हाईट पीपीटी तयार होणार नाही. आणि सोडियम सायनाइड रिमूव्ह करण्यासाठी त्या सोडियम सायनाइडच्या सॉल्टच्या सोल्युशनला बॉईल करा. कोणासोबत? HNO3 सोबत. नायट्रिक ॲसिडसोबत बॉईल करा. तर काय होणार आहे? सोडियम नायट्रेट अँड HCN. सोडियम नायट्रेट कसं असणार आहे? ऑल नायट्रेट सॉल्ट्स आर वॉटर सोल्युबल, त्यामुळे हे वॉटर सोल्युबल सॉल्ट आणि HCN पण हे वॉटर सोल्युबल आहे. आणि अशा पद्धतीने ते रिमूव्ह करायचं. रिॲक्शन कशी असेल बघा. नायट्रिक ॲसिड प्लस सोडियम सायनाइड, इट गिव्ह NaNO3 प्लस HCN. आणि हे जे NaNO3 असणार आहे ते वॉटर सोल्युबल आहे. आणि अशा पद्धतीने हा जो NaCN आहे तो आपण कन्वर्ट केला. कशामध्ये कन्वर्ट केला? वॉटर सोल्युबल सोडियम नायट्रेटमध्ये. आणि जर तुम्ही सिल्वर नायट्रेट ॲड केलं तर ती पीपीटी तयार होणार नाही. आता मग आपण काय करू शकतो? नाव वी आर एबल टू डिटेक्ट हॅलोजन्स. मग हॅलोजन डिटेक्ट करण्यापूर्वी तुम्हाला काय रिमूव्ह केलं पाहिजे? सोडियम सायनाइडचं जे सॉल्टचं सोल्युशन आहे ते पहिला रिमूव्ह केलं पाहिजे आणि मग तुम्ही हॅलोजन डिटेक्ट करा. आणि डिटेक्शन कसं केलं जातं बघा. समजा हॅलोजनच्या ठिकाणी जर क्लोरीन प्रेझेंट असेल तर कसं करायचं? सिल्वर नायट्रेट प्लस NaCl. आता हे जे NaCl कुठून आलं? ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचं डिटेक्शन करायचं होतं त्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर हॅलोजन क्लोरीन असेल तर तो क्लोरीन कोणासोबत रिॲक्ट झाला? फ्युजन ट्यूबमधील सोडियम मेटलसोबत. आणि तर सोडियम क्लोराईड नावाचं एक सॉल्ट तयार केलं. आणि त्या सॉल्टसोबत जर सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन केली तर आपल्याला एक नवीन PPT मिळणार आहे. AgCl ची PPT, त्याचा कलर असतो व्हाईट PPT. प्लस बाय प्रोडक्ट कुठला? सोडियम नायट्रेट. आणि सोडियम नायट्रेट इज अ
वॉटर सोल्युबल सॉल्ट हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे आणि एजीसीएलची काय तर झाली एक व्हाईट पिपीट झाली. जर हॅलोजनच्या ठिकाणी ब्रोमिन असता तर काय होणार आहे बघा, सिल्वर नायट्रेट प्लस एनबीआर. एनबीआर कुठून आलं, दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर हॅलोजनच्या ऐवजी ब्रोमिन असेल तर तो ब्रोमिन फ्युजन ट्यूबमधील सोडियमसोबत रिॲक्ट होणार आहे आणि एनबीआर तयार होईल. आणि सिल्वर नायट्रेट जर तुम्ही एनएबीआरसोबत ट्रीट केलं तर तुम्हाला ए जी बी आरची एक नवीन पीपीटी तयार होईल. त्या पीपीटीचा जो कलर आहे तो कलर मात्र लक्षात ठेवा, तो कलर आहे पेल येलो किंवा फेंट येलो. प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे एन ए एन ओ थ्री. सोडियम नायट्रेट हे वॉटर सोल्युबल आहे. मग सिल्वर क्लोराईडची जी पीपीटी तयार झाली त्याचा कलर होता व्हाईट, सिल्वर ब्रोमाईडची जी पीपीटी तयार झाली त्याचा कलर आहे पेल येलो. आणि याच्यामध्ये जर आयोडीनचं डिटेक्शन करायचं असेल तर कसं होईल बघा, सिल्वर नायट्रेट प्लस एन ए आय रिॲक्ट होईल आणि ए जी आयची एक पीपीटी तयार होईल. कलर कुठला असेल तुम्हाला दिसलाय, सिल्वर आयोडीनची पीपीटी तयार झाली ब्राईट येलो पीपीटी तयार होणार. कुठली, ब्राईट येलो. प्लस बाय प्रोडक्ट असणार सोडियम नायट्रेट की जे वॉटर सोल्युबल सॉल्ट आहे. आता मला सांगा जर क्लोरीन असेल तर ए जी सी एल पीपीटी तयार झाली की ज्याचा कलर होता व्हाईट. ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर ब्रोमिन असेल तर सिल्वर ब्रोमाईडची पीपीटी तयार झाली की ज्याचा कलर होता पेल येलो. आणि दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर आयोडीन प्रेझेंट असेल तर पीपीटी तयार कोणाची झाली, सिल्वर आयोडाईडची की ज्याचा कलर आहे ब्राईट येलो. ओके, आणि तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसत असेल की कशा पीपीटी तयार झालेल्या आहेत. सिल्वर क्लोराईडची जी पीपीटी दिसते इथं आपल्याला ती व्हाईट पीपीटी आहे. त्यानंतर इथं सिल्वर ब्रोमाईडची जी पीपीटी आहे ती पेल येलो पीपीटी आहे आणि सिल्वर आयोडाईडची जी पीपीटी असते ती ब्राईट येलो पीपीटी असते. ओके, आता जी दुसरी टेस्ट आहे, पहिली टेस्ट कुठली, सिल्वर नायट्रेट. दुसरी टेस्ट कुठली, क्लोरीन गॅस टेस्ट. आणि जनरली क्लोरीन गॅस टेस्ट इज यूज्ड फॉर ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स. म्हणजे दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये ब्रोमिन किंवा आयोडीन असेल आणि त्यांचं डिटेक्शन करायचं असेल तर तुम्ही ही क्लोरीनची टेस्ट वापरू शकता. कसं बघा, फॉर ब्रोमाइडसाठी काय केलं जाते, क्लोरीन गॅस पास करा. कुठून, एन ए बी आरचं जे सॉल्ट सोल्युशन तुम्हाला तयार झालेलं होतं. आता हे जे सोडियम ब्रोमाइडचं जे सॉल्ट सोल्युशन तयार झाले ते कुठं तयार झाले, फ्युजन ट्यूबमध्ये. ते कसं आपण बघितलं की फ्युजन ट्यूबमध्ये सोडियम मेटल होता आणि दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये जर ब्रोमिन असेल तर तो ब्रोमिन सोडियमसोबत रिॲक्ट झाला आणि एन ए बी आरचं सॉल्ट तयार झालं. ते सॉल्ट वॉटर सोल्युबल आहे आणि त्या वॉटर सोल्युबल एन ए बी आर या सॉल्टमध्ये जर तुम्ही क्लोरीन गॅस पास केला तर तो क्लोरीन गॅस सोडियमसोबत रिॲक्ट होतो आणि ब्रोमिन इलिमिनेट होतो. ब्रोमिन कसा इलिमिनेट होतो बघा, इट गिव्ज एन ए सी एल. हा दोन क्लोरीन दोन सोडियम रिॲक्ट झाले आणि टू टाइम्स ऑफ एन ए सी एल प्लस तयार झालं आणि ब्रोमिन गॅस काय झाला, लिबरेट झाला. म्हणजे सोल्युशनमध्ये ब्रोमिन गॅसच्या बुडबुड्या बुडबुडे तयार होतात. काय तयार होतात, बुडबुडे. कसे बघा, ब्रोमिन गॅसच्या बुडबुडे तयार झाल्यानंतर त्या सोल्युशनला एक कलर तयार होतो. तो कलर कुठला असणार आहे, रेडिश ब्राऊन सोल्युशन तयार होणार आहे. कारण ब्रोमिनचा जो कलर आहे तो कुठला आहे सर्वांना माहीत आहे, रेडिश ब्राऊन कलर. म्हणून सोल्युशन कसं तयार होणार आहे, रेडिश ब्राऊन. मग लक्षात ठेवा, जर तुम्ही क्लोरीन गॅस एखाद्या सोल्युशन सॉल्ट सोल्युशनमधून जर पास केला आणि त्या सोल्युशनला जर रेडिश ब्राऊन कलर आला, कोणता कलर, रेडिश ब्राऊन कलर आला, तर आपण काय कन्सिडर करणार आहे, दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये ब्रोमिन ॲटम प्रेझेंट पाहिजे. आता फॉर आयोडाईड्स, आयोडाईडसाठी काय होईल बघा, क्लोरीन गॅस सोडियम आयोडाईडच्या सॉल्टच्या सोल्युशनमधून पास केला तर सोडियम आयोडाईड एक सॉल्ट तयार होईल, ते सुद्धा वॉटर सोल्युबल असणार आहे. प्लस आयोडीनचे क्रिस्टल्स तयार होतात. काय तयार होतात, आयोडीनचे क्रिस्टल्स तयार होतात. असे इथं आपल्याला सोल्युशन्समध्ये क्रिस्टल्स साठून राहतात आणि त्यांचा कलर असतो पर्पल कलर. म्हणजे पर्पल कलरचे आयोडीनचे क्रिस्टल जर सोल्युशनमध्ये तयार झाले तर आपण म्हणणार आहे दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये आयोडीन असणार आहे. पुन्हा एकदा समराईज करा, जर क्लोरीन गॅस पास केला आणि सोल्युशनचा कलर रेडिश ब्राऊन आला तर तुम्ही काय सांगणार, ब्रोमिन ब्रोमिन एलिमेंट आहे. आणि दिलेल्या सोल्युशनमधून जर क्लोरीन गॅस पास केला आणि पर्पल क्रिस्टल्स जर तिथं तयार झाले तर तुम्ही काय सांगणार आहे, आयोडीन एलिमेंट तिथं प्रेझेंट आहे. ओके, आता इथं क्लोरीनचं जे ॲक्शन असणार आहे, म्हणजे इथं तुम्ही जो क्लोरीन गॅस वापरलेला आहे त्या गॅसचं जे फंक्शन म्हणूया किंवा त्याची जी ॲक्शन असेल ती काय असणार आहे बघा, क्लोरीन गॅस ॲक्ट ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. क्लोरीन गॅस काय होणार आहे, एक ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तो जर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करत असेल तर तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार आहे. मग तो ऑक्सिडेशन कोणाकोणाच करतो, बी आर मायनसचं कशामध्ये, बी आर टूमध्ये, आय मायनसचं कशामध्ये, आय टूमध्ये. आता बी आर मायनस कुठं होतं बघा, एन ए बी आर, एन ए सॉरी एन ए बी आरमध्ये आपल्याकडे जे कंपाऊंड होतं एन ए बी आर, इथं ब्रोमिनची जी ऑक्सिडेशन स्टेट होती ती बी आर मायनस होती. तो कशामध्ये कन्वर्ट केला, बी आर टूमध्ये कन्वर्ट केला. कशामध्ये कन्वर्ट केला, बी आर टूमध्ये.
आणि आपल्याकडं जे NaI जे सॉल्ट सोल्युशन होतं, इथं आयोडीनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती आय मायनस आहे, ती कशामध्ये कन्वर्ट होईल, आय टू मध्ये. आणि हे कोणी केलं, सीएल न. ओके, रिॲक्शन बघायची असेल तर बघा, क्लोरीनची इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, झिरो, आयोडीनची मायनस वन, इथं आयोडीनची किती झाली, झिरो. याचा अर्थ आयोडीनचं काय झालं, ऑक्सिडेशन केलं कोणी, क्लोरीननं. म्हणजे क्लोरीन कोण असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, व्हेन आता बोथ सल्फर अँड नायट्रोजन आर प्रेझेंट, दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये सल्फर पण असेल आणि नायट्रोजन पण असेल, दोघे पण एलिमेंट सायमल्टेनियसली प्रेझेंट असतील, तर ती कसं डिटेक्शन केलं जाते बघा. इफ ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन्स बोथ, इफ ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन्स बोथ सल्फर अँड नायट्रोजन, देन दे रिॲक्ट विथ सोडियम मेटल इन फ्युजन ट्यूब अँड फॉर्म्स सोडियम थायोसाइन. रिॲक्शन आपण पाहिलेलं आहे कशी, सोडियम प्लस कार्बन प्लस नायट्रोजन प्लस सॉरी सल्फर प्लस नायट्रोजन इट गिव्ज NaCNS. दिस इज युअर सोडियम थायोसायनेट. सोडियम थायोसायनेटचं एक काय तयार झालं, सॉल्ट. म्हणजे दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन पण असेल आणि सल्फर पण असेल, तर ते दोघेच्या दोघं एलिमेंट सोडियम मेटलसोबत की जो फ्युजन ट्यूबमध्ये आहे त्याच्यासोबत रिॲक्ट झाले आणि सोडियम थायोसायनेट नावाचं एक वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार केले. आता हे डिटेक्शन करण्यासाठी जी पहिली टेस्ट आहे ती काय बघा, फेरिक क्लोराईड टेस्ट, FeCl3 टेस्ट म्हणतो आपण. सोडियम थायोसायनेट नावाचं जे वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार झालं त्याच्यामध्ये तुम्ही फेरिक क्लोराईडचं सोल्युशन ॲड केल्यानंतर तुम्हाला FeCNS3 नावाचं एक फेरिक थायोसायनेट नावाचं एक सॉल्ट मिळतं की ज्याचा कलर असतो ब्लड रेड. ब्लड रेड सोल्युशन तयार होतं, प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे NaCl. म्हणजे सोडियम थायोसायनेट नावाचं जे सॉल्ट सोल्युशन तयार झालं त्याच्यामध्ये जर तुम्ही फेरिक क्लोराईड जर ॲड केलं तर तुम्हाला ब्लड रेड सोल्युशन जर डेव्हलप झालं तर तुम्ही काय सांगणार, तिथं नायट्रोजन पण आणि सल्फर पण हे दोघंचे दोघं एलिमेंट तिथं प्रेझेंट पाहिजेत. आता दुसरी टेस्ट कुठली असेल, सॉरी दोन नंबर पाहिजे, दुसरी टेस्ट आहे कोबाल्ट क्लोराईड टेस्ट, COCl3 टेस्ट. फर्स्ट वी ट्रीट वॉटर सोल्युबल सॉल्ट, जे आपल्याला सोडियम थायोसायनेट नावाचं वॉटर सोल्युबल सॉल्ट मिळालेलं आहे त्याची रिॲक्शन पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत करा. आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, थायोसायनिक ॲसिड. कसं रिॲक्शन असेल बघा, NaCNS हे तयार झालेलं सॉल्ट जर तुम्ही HCl सोबत ट्रीट केलं कॉन्सन्ट्रेटेड, तर HCNS नावाचं एक सॉल्ट मिळणार, ॲसिड मिळणार आहे, थायोसायनिक ॲसिड, प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे NaCN. आणि जे थायोसायनिक ॲसिड जे मिळालं आपल्याला, थायोसायनिक ॲसिड, ते कुणासोबत रिॲक्ट होणार आहे, थायोसायनिक ॲसिड रिॲक्ट्स विथ कोबाल्ट क्लोराईड. आणि आपल्याला कुठलं सोल्युशन मिळणार आहे, एक ब्ल्यू सोल्युशन मिळणार आहे. कसं रिॲक्शन असेल बघा, HCNS म्हणजे थायोसायनिक ॲसिड रिॲक्ट्स विथ कोबाल्ट क्लोराईड गिव्ज H2CO CNS4, याचं नाव आहे कोबाल्टी टेट्रा थायोसायनिक ॲसिड. आणि याचा कलर असतो ब्ल्यू, त्याला आपण एक डायबेसिक ॲसिड म्हणतो. कुठलं सोल्युशन आहे, डायबेसिक ॲसिड कोबाल्टी टेट्रा थायोसायनिक ॲसिड ब्ल्यू कलरचं. कसं आहे बघा, इथं आपल्या टेस्ट्यूबमध्ये दिसतंय, जर ब्ल्यू कलरचं कोबाल्टी टेट्रा थायोसायनिक ॲसिड तयार झालं कुणासोबत, कोबाल्ट क्लोराईड जर आपण थायोसायनिक ॲसिडमध्ये ॲड केल्यानंतर, तर आपण काय सांगणार आहे, दिलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन आणि सल्फर बोथ इलिमेंट्स आर प्रेझेंट. आणि अशा पद्धतीने आपण नायट्रोजन आणि सल्फर जर दोघंच्या दोघं ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर आपण डिटेक्ट करतो. तर दिस इज द लझाईन्स टेस्ट टू डिटेक्शन नायट्रोजन सल्फर हॅलोजन्स and both nitrogen and sulfur. Thank you.